लग्न हे राष्ट्रवादी आणि सेनेचं आहे. राष्ट्रवादी ह्या नवऱ्याच्या भूमिकेत आहे. शिवसेना एक मुख बायकोसारखी आहे, बघ तिला बोलता येत नाही. काँग्रेस हे वराती आहेत की ज्यांना लग्नाची पत्रिका नव्हती पण ते बिन बुलेबरते जेवायला गेले. नवरा बायको पाहुणे हे बिरुदावली आमच्यातल्या सगळ्यांना देत आहेत, पण शेंडांना काय बिरुदावली द्यायची? शेंड या कुठल्याच भूमिकेत नसतात, त्यामुळे त्यांच्यावर मी काही जास्त बोलत नाही. सुजय विखे पाटील म्हणत आहेत की शिवसेना नवरीच्या भूमिकेत आहे, राष्ट्रवादी काँग्रेस नवऱ्याच्या भूमिकेत आहे आणि काँग्रेस बिन मुलं मेहमान आहे. काय म्हणाल यांच्या वक्तव्यावर? नवरा बायको पाहुणे हे बिरुदावली आमच्यातल्या सगळ्यांना देत आहेत, पण शेंडांना काय बिरुदावली द्यायची? शेंड या कुठल्याच भूमिकेत नसतात, त्यामुळे त्यांच्यावर मी काही जास्त बोलत नाही. आणि काश्मीर फाईल सारख्या गोष्टी दाखवणे, त्याचा प्रचार या देशाच्या प्रमुखांनी करणं, हे सगळंच अनाकलनीय आहे. फिल्म लोक काढत असतात, पण त्याची जाहिरात घेऊन तो सिनेमा खांद्यावर घेऊन फिरणे आणि लोकांना मोफत दाखवणे, या सर्वात देशात बखेडी निर्माण करण्याचा, दुही निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न आहे.